चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा येथे गेल्या 2.5 वर्ष अगोदर सरपंच निवडणूक पार पडली. त्यावेळी गावाचा विकास व्हावा याकरिता काँग्रेस गट व भाजप गट एक बसून निवडणूक ही अविरोध पद्धतीत नियुक्ती केली होती. त्यातच 5 सप्टेंबर 2023 रोजी काँग्रेस गटाचे सरपंच कविता खडसे यांचा सरपंच पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे घेण्यात आला. तर 5 ऑक्टोबर रोजी भाजप गटाचे सूरज मेश्राम यांनी मंडळ अधिकारी अमोल देशमुख व तलाठी प्रफुल्ल नादने ग्रामसेवक विनोद मडके यांच्या मार्गदर्शनात सरपंच पदाचा कार्यकाळ सूरज मेश्राम यांना सोपविण्यात आला. त्यावेळी पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथून पोलीस बंदोबस्त पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार जैन पवन घरडे सोनोरा पोलीस पाटील घनश्याम काळे यांनी बंदोबस्त तैनात केला होता. निवडणूक प्रतिक्रिया ही शांततेत पार पडली. यावेळी उपसरपंच पदाची नियुक्ती ही कागदोपत्री पुढे ढकलण्यात आली असून विपिन आसोले यांचे नाव समोर असल्याचे बोलल्या जात आहे. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य विपिन आसोले प्रवीण जुनघरे बबिता ठोंबरे शीतल गिरटकार स्नेहल वानखडे कविता खडसे तसेच गावातील रवींद्र उपाध्ये अतुल चांडक नागोराव पाटील निलेश रवाडे नंदकिशोर साठवणे जितेंद्र ठोंबरे निलेश गिरटकार गजानन जुनघरे प्रमोद आसोले यासह आदी गावकरी मंडळी उपस्थित होती. आपल्या या सोनोरा ग्रामपंचायतमध्ये जे 2.5 वर्ष अगोदर आपण सर्वजण गावकरी सर्व गावकरी मिळून एकत्र बसलो होतो तेव्हा आधी 2.5 वर्ष सरपंच म्हणून सौ कविता गोपाल खडसे आणि उपसरपंच म्हणून प्रवीण ज्ञानेश्वरराजे जुनघरे यांनी जो कारभार सांभाळला त्यानंतर त्यांनी आपला सहखुशींनी ठरल्याप्रमाणे राजीनामा देऊन जे आता 2.5 वर्ष पुन्हा नवीन ज्यांच्याकडे खांद्याची धुरा सांभाळणार आहे गावची ते असे सरपंच म्हणून सूरज श्यामरावजी मेसराम आणि उपसरपंच म्हणून आपले विपिन रमेशरावजी आसोले हे यांनी आज आपला पदभार सांभाळलेला आहे तेव्हा त्यांना मी गावकऱ्याच्या सर्व गावकऱ्याच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी या सोनोरा गावचा विकास उत्तरोत्तर कसा होईल याकडे आपलं लक्ष देऊन गावाच्या विकासाकरिता बहुमूल्य असा वेळ देऊन त्यांनी गावचा विकास करावा अशी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांनी ईश्वर त्यांना शक्ती देवो. आणि ज्याप्रमाणे त्यांना साथ देणारे आमचे माजी सरपंच उपसरपंच आणि त्यांचे मेंबर सहकारी हे सुद्धा त्यांच्या मोलाचा वाटा आहेत तेव्हा त्यांचंसुद्धा मी या गावकऱ्याच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि पुन्हा वाटचाळी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. सरपंचपदी तुमची नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? मी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो त्यांनी मला या सरपंच पदाची नियुक्ती करून दिली आणि समोरील कामासाठी मी गावकऱ्यांसाठी सक्षम राहीन. बस गावकऱ्यांसाठी तुम्ही काय समोर सुविधा करणार? ज्या शासनाने दिल्या त्या पूर्ण गावात मी राबीन. भेदभाव कोणाचाही भेदभाव करणार नाही. पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे.